मी शंभूराज शिवाजीराव देसाई, शिवसेना आमदार 261 पाटण विधानसभा मतदारसंघ आणि आत्ताच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये मी माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशाने राज्यमंत्री गृहग्रामीण, वित्त नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, पणन आणि कौशल्य विकास अशा प्रकारे 5 विभागांचा राज्यमंत्री म्हणून आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमध्ये या ठिकाणी काम करत आहे। 5-5 खाती राज्यमंत्री म्हणून आमच्याकडे आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयाने आमच्याकडे दिली, परंतु राज्यमंत्र्यांना किती अधिकार आहेत, किती अधिकार होते काम करताना, हे सुद्धा या निमित्तानं आपल्याला माहिती होणं गरजेचं आहे। सामान्य शिवसैनिकांना वाटायचं, अनेक किंवा सर्वच माननीय आमदार महोदयांना वाटायचं की राज्यमंत्र्यांकडे गेलं, काम सांगितलं की ते लगेच झालं पाहिजे, परंतु राज्यमंत्री हे केवळ आमदारांची आलेली कामं, लोकप्रतिनिधींची आलेली कामं, पदाधिकारी शिवसैनिकांची आलेली कामं याच्यावर शिफारस करून ते केवळ माननीय कॅबिनेट मंत्री महोदयांकडे देणं एवढंच काम राज्यमंत्र्यांना या मंत्रिमंडळामध्ये होतं। आणि दुसरं म्हणजे विधानसभेच्या अधिवेशन काळात परिषद सभागृह असेल, विधानसभा सभागृह असेल, त्याच्यामध्ये सन्मान्य सदस्य महोदयांच्या प्रश्नांना उत्तरं देणं आणि विधानसभेचं विधान परिषदेचं कामकाज हाताळणं एवढ्यापुरतंच नामधारी राज्यमंत्री या ठिकाणी आम्ही सगळेजण या ठिकाणी काम करत होतो। अनेक वेळा मीच नाही तर माझ्या सहकारी सर्व माननीय राज्यमंत्री महोदयांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटण्याचा प्रयत्न केला, त्यांना अनेक वेळा भेटून विनंती केली की राज्यमंत्र्यांचे अधिकार हे या ठिकाणी आपण दिले पाहिजेत, वाढवून दिले पाहिजेत, परंतु 2.5 वर्ष झाली राज्यमंत्र्यांना कुठलेही अधिकार मिळाले नाहीत। मला या ठिकाणी ही शासनातली बाब उघड करणं इथं उचित वाटत नाही, पण तरी सुद्धा राज्य उत्पादन शुल्क असेल, पणन सारख्या विभागाची तर राज्यमंत्र्यांच्या अधिकाराचं 2.5 महिन्यात वाटप सुद्धा झालं नाही।